आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विरोधकांनी गावातील पाणी पळवलं, 12 तारखेला भाजप त्यांना पाणी पाजणार, आमदार हळवणकर. ममदापूरच्या सभेत झाडली तोफ. आमदार सौ शशिकला जोल्ली यांनी ममदापूर गावात मंजूर केलेल्या शुद्ध पेयजल प्रकल्प विरोधकांनी उधळून लावला. गावचं पाणी पळवणाऱ्यांना येत्या 12 तारखेला भाजप पाणी पाजणार असल्याचा इशारा आमदार हळवणकर यांनी दिला. ममदापूर येथील प्रचार सभेत बोलताना महाराष्ट्रातील आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, आमदार शशिकला जोल्ले यांनी ममदापूर गावातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शुद्ध पेयजल मंजूर केला होता, पण येथील विरोधकांनी गावातील या शुद्ध पेयजलाला विरोध करून गावातील शुद्ध पाणी येऊ दिले नाही. विरोधकांनी गावातील पाणी अडवले, आता त्यांना येत्या 12 तारखेला मोठं मताधिक्य घेऊन पाणी पाजण्याचे काम भाजप करणार असल्याचे प्रतिपादन इचलकरंजीचे भाजपाचे आमदार सुरेश हळवणकर यांनी केले. आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, खासदार प्रकाश हुक्केरींनी आजपर्यंत जोल्लेंनी केलेल्या कामांची कॉपी करण्याचे काम केले आहे, त्यांच्या हातून एकही नवीन कार्य झाले नाही, त्यामुळे त्यांनी आमच्यावर आरोप टीका करू नये. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने म्हणाल्या की भाजप सरकारने देशात अनेक विविध योजना राबवल्या आहेत, या योजनेमुळे आज संपूर्ण देशात सर्व राज्यात भाजप सत्तेवर आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कर्नाटकात सुद्धा भाजप सत्तेवर येणार आणि जोल्ले वहिनी आमदार होणार असल्याची ग्वाही प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक निपाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी केले. यावेळी व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वरूप महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पप्पू पाटील, चंद्रकांत कोठीवाले, अविनाश पाटील, गडिंगलच्या सभापती शुभांगी तेली, कारतगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगडे, संचालक एम पी पाटील, अविनाश पाटील यांच्यासह ममदापूर मधील शेकडो भाजपा कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी ममदापूरहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. आमदार आणि राजकीय पक्षांच्या निवडणुका अशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत की लोकशाही लोकशाहीमध्ये 5 वर्षानंतर आपल्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समोर आपण केलेल्या 5 वर्षाच्या कामाचा आढावा लोकांना सांगितला पाहिजे. लोकांना पटलं तर ते मतदान करतील, नाही पटलं तर दुसऱ्याला संधी देतील. पण या मतदारसंघामध्ये पहिली तुम्ही काम करत असताना मी सगळा आराखडा घेतला की आरो प्लॅन 42 गावांमध्ये बसतात, इथं बसू शकणार नाही. आणि मग मी एका प्रश्नाचं उत्तर ममदाकर वाशियाला देणार की ज्याचं वहिनीने अतिशय उत्तम उदाहरण दिलं. 90% रोग हे अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे होत आहे. जर आपल्या आरोग्याचे पैसे कमी करायचे असेल तर शुद्ध बिस्लरी पाणी जे श्रीमंतांना मिळते ते गावातल्या गरीब जनतेला पण मिळालं पाहिजे असे आरो प्लॅन त्या वहिनी लोकप्रिय नेत्यांनी आपल्या 42 गावांमध्ये बसवलं असताना या गावात पण मंजूर केलेला आरोप प्लॅन हा विरोधकांनी पाण्यामध्ये राजकारण करून घालवला. आता ज्यांनी आपल्या तोंडाचं पाणी पळवलं त्यांना 12 तारखेला आपण पाणी पाजून उत्तर देणार की नाही. विकासात राजकारण नाही करायचं, निवडणूक आहे. तुम्ही या, तुमचं धोरण सांगा, भारतीय जनता पार्टीवर काय टीका करायची ते करा. मी मागच्या सभेमध्ये गेलो, भारतीय जनता पार्टीवर तिथल्या एका खासदारांनी टीका केली. आता एक खासदार आहे हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये, GST कायदा हा पार्लमेंटमध्ये रात्री 12 वाजता सगळ्यांनी एक मताने कायदा मंजूर केला. तुमचे खासदार पण तिथं बोटवर केले मंजूर आणि बाहेर आल्यावर GST विरोध, GST देशाची वाट लागली. त्यांना माहितीच नाही GST कायदा काय, हे नरेंद्र मोदींना माहिती आहे. 170 देशांमध्ये हा GST कायदा आहे. हे 4-5 वर्षाचं नातं नाही आहे, हे 30 वर्षाचं नातं आहे. जेव्हा पूर्वी अण्णासाहेब ह्या मतदारसंघातून, कारण हे ममदापूर सदरगा मतदारसंघामध्ये आधी असलेलं गाव आहे, आणि अण्णासाहेब जेव्हा जिल्हा परिषदला निवडून आले होते त्यावेळेला ममदापूर मध्ये खूप अशा कामं त्यांनी करून दिलेले आहेत. काय काय जिल्हा परिषद मध्ये कामं असतात तेच कुणाला माहित नव्हतं. परंतु उदाहरण सांगतो तुम्हाला, गंगा कल्याण जे बोरचं काम असतंय, आपल्या गरीब शेतकऱ्यांना बोरचं गंगा कल्याण म्हणून नावावरती आपण खूप नली
बोरवेल मारतो ते त्यावेळेला अण्णासाहेबांनी प्रथमतः मंगापूर मध्ये आणलं होतं. आणि त्यावेळेचे त्या भागाचे म्हणजे सदरगेचे आमदार आताचे खासदार आहे त्या खासदारांना माहित देखील नव्हतं की गंगा कल्याण म्हणजे काय आहे. अण्णासाहेबांनी आणल्यानंतर त्यांना माहित झालं की हे गंगा कल्याण सारखं काहीतरी असतंय म्हणून त्यांच्या नेमका बघून त्यांनी सुरू केलं. आणि पूर्वीपासून सगळं आमचं कॉपीज करत आलं काही स्वतःच्या ह्याच्यामध्ये केलं नाही जे काही जल्लेने केलं की सुरू झालं त्यांनी सुद्धा करायला सुरू झालं. जर आता हे गाव त्या भागामध्ये होतं आणि नंतर जेव्हा विभागणी झाली मतदारसंघामध्ये तर इकडे 13 गावं सदलग्याची आपल्या निपाणीमध्ये जोडली गेली आणि हे माझं जुनं मतदारसंघ निपाणीचा भाग नवीन मतदारसंघ. 2008 पक्षानं परत मला तिकीट दिलं त्यावेळेला अण्णासाहेबांनी म्हटले की निपाणीच तिकीट दिलं असते तर तूच उभा राहायचं तिकडं कारण माझं माहेर बिवशी आहे बिवशी माहेर असल्यामुळं ह्या भागामध्ये तूच निवडणुकीला उभा राहायला पाहिजे आणि मी तुला साथ देतो म्हणून सांगितले. आजपर्यंत आम्ही ऐकत आलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं कोण असतं स्त्री असते तर आज मी सांगतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं नाही स्त्रीच्या बरोबरीने पुरुष असतात आणि ते माझ्या जीवनामध्ये माझे पती आणि माझे सर्व कार्यकर्ते देखील आहेत आणि असे माझे सर्व बंधू आहेत. कारण आज एक स्त्री आमदार झाली आणि 5 वर्षांमध्ये 703 तर त्यांना आपल्याला सपोर्ट आपल्या अण्णासाहेबांचं होतं माझ्या कार्यकर्ते बंधूंचं होतं माझ्या कार्यकर्ते बहिणींचं होतं आणि अशा सर्व थोर व्यक्तींचं मला मार्गदर्शन मिळालं. मी पहिल्यांदा निवडून आलो 2008 एकदा हरलो हरल्यानंतर माझ्या मला सगळ्यांनी काय म्हटलं आता इथं एक संघाला जाऊन बसणार इकडे कुठे येणार मी ज्या दिवशी हरलो त्याच दिवशी मी शपथ घेतला परत निपाणीलाच जायचं परत मतदारसंघामध्ये भेटी गाठी घ्यायचा पुलाची पाकळी आपल्या संस्थेच्या माध्यमातून तिथं काम करायचं 2013 नवीन मतदारसंघाच्या माझ्या मतदार बंधू बहिणींचं मन जिंकायचं आणि ह्या भागाचा आमदार होऊनच दाखवायचं आणि ह्या भागाचा विकास करूनच दाखवायचं आणि त्याच पद्धतीनं 5 वर्ष तुमची गाठी भेटी घेतली संस्थेच्या माध्यमातून मुलांना स्कॉलरशिप दिलं आपल्या महिला बचत गटांना ट्रेनिंग दिलं कसं बचत करायचं शिकवलं आणि त्याच माध्यमातून महिलांना आपल्या पायावरती आपण उभारण्याकरिता आपण त्या बँकेच्या माध्यमातून एक कर्ज वाटप सुरू केलं. तुम्ही कर्ज दिल्यामुळे माझा मुलगा बीई शिकतोय परवाच माझी एक सौंदर्याची बहीण सांगितली MIDC मध्ये माझा नवरा कामाला होता वहिनी आणि अचानक त्याला हार्ट अटॅक आला दवाखान्याला न्याव म्हटलं तर पैसे नव्हतं परंतु ज्या बँकेतून तुमचं कर्ज मिळालं माझा नवरा आज आणि परत MIDC ऑपरेशन होऊन चाललाय आणि तो चांगल्या पद्धतीनं जगून आला तर हा प्रश्न मला आला नसतो. ते फक्त समाजकारण आहे जेव्हा आमच्याकडे अधिकार नव्हतं त्यावेळेला आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा केली. 2013 तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद केला आणि मला खूप अभिमान वाटतंय आपल्या कार्यकर्ता दैवतांचा कसं ऋण फेडायचं मला कळत नाही की 2013 निपाणी तालुक्याची महिला आमदारकीचं मान सन्मान तुम्ही सर्वांनी मला दिला म्हणून मी आज माझं जीवनाचा शेवटचा श्वास असतो तोपर्यंत मी कधीही ते विसरणार नाही.